स्वप्नांचा नव्या वचनांचा पुढे जाण्याचा श्री गणेश नमस्कार। टाटा इंडिकॉम भरारी यशाचीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तुम्हाला माहिती आहे आपल्या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात आपण अशा एका मराठी कर्तृत्वाला भेटतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, जे कर्तृत्व आज कॉर्पोरेट क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं मानाचं पद भूषवत आहे। आणि आज आपले पाहुणे आहेत स्टार सीजे चॅनलचे सीईओ श्री परितोष जोशी। नमस्कार। नमस्कार परितोष, टाटा इंडिकॉम भरारी यशाचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आभार। अगदी सुरुवातीपासून मला वाटतं सुरुवात करूया, म्हणजे आता स्टार सीजे हे तुमचं चॅनल आहे जे होम शॉपिंग, घरी बसल्या बसल्या आपल्याला ज्या वस्तू हव्यात त्या तुम्ही आम्हाला दाखवता आणि आम्ही ऑर्डर देऊ शकतो, आम्हाला मिळू शकतात। तर हा कॉन्सेप्ट एकतर आपल्याकडे तसा नवा आहे, तेवढा रुजलेला नाहीये, तर जरा एकूणच तुमच्या चॅनलच्या कार्यपद्धतीबद्दल आणि तुमच्या कामाच्या स्वरूपाबद्दल आम्हाला सांगाल। बरं, आपण जेव्हा टी व्ही पाहतो आणि टी व्हीवरचे जे एंटरटेनमेंटचे चॅनल्स पाहतो त्याच्यामध्ये इतक्या निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि बऱ्याच वेळेला ग्राहकाचा म्हणजे जेव्हा जो दर्शक असतो त्याचा त्याची इच्छा असते की ह्या गोष्टी आपल्याला घेता आल्या असतं तर किती छान झालं असतं। तर मी फॉर एक्झाम्पल मला जेव्हा कुकरीचे शोजमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे, मी स्वतः बरंच एक्सपेरिमेंट्स माझ्या चालू असतात। बरं, तर स्वयंपाक करणं मला आवडतं पण मी नायजेला लॉसनचे शोज पाहतो। आता नायजेला लॉसन एकतर शी इज व्हेरी प्लेझंट टू लुक ॲट, तर त्यामुळे इन एनी केस देर इज नो प्रॉब्लेम, पण त्या कार्यक्रमामध्ये जे सगळ्या गोष्टी ती जी वापरते तर त्याच्यामध्ये कुकिंगची जी साहित्य किंवा नाईव्स किंवा तिचे अवन्स त्या प्रत्येक गोष्टी पाहून मला असं वाटतं की ह्या गोष्टी मलाही घ्याव्याशा वाटतात पण घेता येत नाहीत। तर जर टी व्ही ही जी एक खिडकी आहे ती म्हणजे एक भिंत बनते, आपल्याला त्याच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या भिंतीमधनं जाऊन त्यांना घेता येत नाही, त्यांना हाताळता येत नाही, त्यांना आपल्या काबीज करता येत नाही, पण इच्छा जरूर होते, तीव्र इच्छा होते। मग त्याच्यानंतर लोक जाऊन बाजारामध्ये विचारपूस करतात की ह्या गोष्टी आपल्याला मिळू शकतील का नव्हे। तर आमच्या मनामध्ये हा विचार आला आणि ही ओरिजिनल कल्पना नाही, हे अमेरिकेमध्ये झालं आहे, कोरियामध्ये झालंय, जपानमध्ये झालंय, की जर जे हा पलट असतो टी व्हीचा जो तो स्क्रीन जर एका प्रकारे का दुकानचं झालं तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्या अनुभवायलाही मिळण्याची सोय जर आपण केली तर कसं होईल। कोरियाची एक सीजे नावाची कंपनी आहे, त्यांनी स्टारला अप्रोच केलं 4 वर्षापूर्वी 2007 मध्ये आणि तेव्हापासनं एक स्टार आणि सीजे या दोघांमध्ये जो डायलॉग सुरू झाला तो फायनली त्याची एक कंपनी आम्ही उभारली ती 2 वर्षापूर्वी आणि मागच्या वर्षी म्हणजे 12 महिने आज इनफॅक्ट या आठवड्यामध्ये आम्ही आमचा पहिला वाढदिवस चॅनलचा साजरा करीत आहोत। अभिनंदन आमच्या सगळ्यांतर्फे। आभार। तर तुम्ही आज बोलवलं ते फार मला बरं वाटतंय कारण आम्ही आत्ता आमचा हा सोहळा या पूर्ण 15 वड्यामध्ये आमचा पहिल्या वाढदिवसाचा असा सोहळा चालू आहे आणि आता 1 वर्ष झालं आणि आता आम्हाला असं आता कळायला लागलेलं आहे की जो दर्शक आहे तो निरनिराळ्या लहान मोठ्या शहरांमध्ये जिथे सगळ्या गोष्टी आरामात सोयीस्करपणे उपलब्ध नसतात त्याला सुद्धा आज चांगल्या गोष्टींना अनुभव करण्याची इच्छा आहे आणि क्षमताही आहे कारण सगळीकडे लोकांचं उत्पन्न वाढायला लागलंय। अगोदर आपण जे ज्या गोष्टींच्या बद्दल बोलत असूया की भारत हा एक अत्यंत गरीब देश आहे, आजकाल सगळे मान्य करतात की भारत हा एक मध्यमवर्गीय देश आहे आणि ह्या मध्यमवर्गीय देशामध्ये बरेचसे लोक असे आहेत जे आता मध्यम वर्गाकडनं वरच्या वर्गाकडे त्यांची म्हणजे चांगल्यापैकी त्यांची स्वारी सुरू झालेली आहे। तर लोकांना निरनिराळे अनुभव आणि निरनिराळ्या उत्पादनं आणि गोष्टी आपल्या घरामध्ये सोयीस्करपणे घेता याव्यात याच्यासाठी आम्ही आमचं चॅनल बनवलं आहे आणि जो आत्तापर्यंत जो पहिल्या वर्षाचा अनुभव आहे त्यांनी खूपच म्हणजे कॉन्फिडन्स आमचा वाढला आहे, आत्मविश्वास वाढला आहे की ही गोष्ट चांगली आहे, ही कल्पना चांगली आहे आणि ह्याच्यात भरपूर अजून डेव्हलप करायला आणि ह्याला विस्तार करायला ह्या बिझनेसचा आमच्याकडे खूप स्कोप आहे असं आम्हाला वाटतं। पण आत्ताच तुम्ही म्हणालात की टीव्हीचा जो पडदा आहे, जो स्क्रीन आहे, आपला आतमध्ये जाऊ शकत नाही, ती गोष्ट हाताळू शकत नाही, मग तरी सुद्धा लोकांना म्हणजे लोक का घेतील तुमचे जे प्रॉडक्ट तुम्ही दाखवतात? आमचं म्हणजे आम्ही याच्याबद्दल रेग्युलरली ऍक्च्युअली रिसर्च करतो, तर लोकांना जाऊन आम्ही इंटरव्ह्यूज करतो, आम्ही त्याचं मार्केट रिसर्च करून आम्हाला तर मी जे गोष्टी म्हणतो आहे आता त्या नुसत्या माझ्या मनातल्या गोष्टी नाही आहेत, ह्या आम्ही ऍक्च्युअली चेक केलेल्या आहेत। 2 भाग आहेत। पहिला भाग असा की टीव्हीच्या क्षेत्रामध्ये झी सारखे किंवा स्टार सारखे अत्यंत प्रतिष्ठित आता ही जी नावं आहेत, ब्रँड नेम्स आहेत, त्यांच्यावरती लोकांचा खूप
म्हणजे आता दोन दशकांचा विश्वास आहे आणि दोन दशकांचं हे नातं जुडलेलं आहे. तर लोकांना स्टारकडनं जेव्हा किंवा झीकडनं जी चॅनल्स येतात त्या चॅनल्सना लगेच बघावं या कारणामुळे वाटतं की हे त्या कंपनीकडनं आलंय किंवा त्या ब्रँडचं जर चॅनल असेल तर इन एनी केस विश्वासू चॅनल असायला हवं. बरोबर. हा एक भाग. दुसरा भाग असा झाला की पहिला जो अनुभव आहे त्या अनुभवाला आपण फार जास्त जर मोठा जर किंमत आपल्याला त्याच्यासाठी द्यावी लागत असेल तर लोक कदाचित थोडं अनसर्टन नसतील. तर आमच्याकडे आम्ही जे प्रॉडक्ट्स ऑफर करतो त्याच्यामध्ये लिटरली म्हणजे 1,000 रुपयाहून कमीच्या किमतीचेही प्रॉडक्ट्स आम्ही विकतो आणि 1,00,000 जास्तच्या किमतीही प्रॉडक्ट्स आम्ही ऑफर करतो. तर ग्राहकाला जे मनात संदेह असतील किंवा शंका कुशंका असतील त्यांचं निराकरण करण्यासाठी जी स्वस्त गोष्ट आहे तीही उपयुक्त आहे, तीही उपयोगी आहे, त्याचंही काम आहे. ती गोष्ट सुरुवातीला लोक आमच्याकडनं घेतील, त्यांना कॉन्फिडन्स निर्माण होतो की हे जे काही गोष्ट आम्हाला दाखवतात तीच गोष्ट ऍक्च्युली घरी येते. कारण एक प्रकार असा झालेला आहे म्हणजे बऱ्याच वर्षांपासून की टीव्हीमध्ये ज्या गोष्टी साधारणपणे दाखवल्या जात गेल्या त्या गोष्टी टीव्हीवरती तर फार सुबक आणि सुंदर आणि चांगल्या वाटतात पण घरी प्रत्यक्षात अनुभव अत्यंत निराळा लोकांचा झालेला आहे त्यामुळे विश्वास उडाला. पण स्टारचं नाव आणि स्वतःचा किंवा शेजाऱ्याचा अनुभव या दोन्ही गोष्टी आपण जर एकत्र केल्या तर त्याच्यानंतर हळूहळू तो कॉन्फिडन्स वाढायला लागतो. आता आपण म्हटलं तसं असे अनेक काही वाईट अनुभव लोकांना आलेत तर मग तुमच्या चॅनलची विश्वासार्हता त्या प्रॉडक्ट्स बद्दल लोकांना विश्वास वाटावा याकरता तुम्ही काय प्रयत्न करता? एक तर हे आहे की म्हणजे चॅनलचं जे नाव आहे स्टार झी अशी मोठी जुनी परंपरेचे टेलिव्हिजन स्टेशन आहेत, टेलिव्हिजन चॅनल्स आहेत.